ताजा आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा। नॉर्थ कोर्टच्या मैदानावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मार्ट उद्यान केव्हा होणार असा सवाल कामगार नेते अशोक जानराव यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केला आहे। या निवेदनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला। सोलापूर महानगरपालिकेनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक अर्थात पार्क चौकामध्ये बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा अगोदरच उभा केलेला आहे। या पुतळ्याच्या मागे नॉर्थकोट प्रशालेचं मैदान आहे आणि या मैदानात संविधान भवन आणि स्मार्ट उद्यान बनवण्याच्या दृष्टिकोनातून दिनांक 12/10/2018 रोजी महानगरपालिकेनं 231 नंबरचा ठराव केलेला आहे। तो ठराव या अर्थाने केलेला आहे की डॉक्टर आंबेडकर चौक येथे सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं बसवलेल्या पुतळ्याच्या पाठीमागील जागेत स्मार्ट उद्यान आणि संविधान भवन उभं करण्याच्या दृष्टीनं केलेला ठराव आहे। हा ठराव काय केला तर ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा केलेला आहे त्या आंबेडकर चौकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला मोठी गर्दी उसळते। 6 डिसेंबरला बाबासाहेबांना अभिवादन करायला महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी गर्दी उसळते। त्याशिवाय धम्मचक्र परिवर्तन दिन या दिवशीही बाबासाहेबांना अभिवादन करायला जनतेचं अत्यंत गर्दी जमते आणि त्यामुळं त्या चौकातील चारही रस्त्यावर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायानं रस्ता पूर्णपणानं व्यापला जातो आणि त्यामुळं वाहतुकीची कोंडी निर्माण होते। आलेल्या अनुयायांना बसण्यासाठी तिथं अजिबात जागा नसते। या सगळ्या बाबींचा विचार करता महापालिकेनं केलेला जो ठराव आहे तो 2018 केलेल्या ठरावाप्रमाणे जर तिथं 1 एकरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पाठीमागं नेऊन स्मार्ट उद्यान आणि संविधान भवन जर बांधलं तर शहराला एक प्रकारचं चांगलं सुशोभित शहर दिसणार आहे आणि स्मार्ट शहर दिसणार आहे आणि म्हणून हा ठराव महापालिकेनं मोठ्या उदात्त अंतकरणानं केलेला आहे। त्यांचा आम्ही आभार मानतो। ठराव करून 2 वर्ष झाली परंतु अद्याप त्यावरती राज्य सरकारनं काही निर्णय केलेला नाही। यासाठी तत्कालीन आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणे साहेब यांनी पाठपुरावा केला होता। त्याच्यानंतर सध्याचे आयुक्त पी शिवशंकर साहेब यांनी सुद्धा 8व्या महिन्यात शासनाला पत्र दिलेलं आहे। तरीही या बाबतीमध्ये कुठलीही कार्यवाही झाल्याचं दिसून येत नाही। तेव्हा स्मार्ट सिटीची कामं चालू आहेत आणि या कामामध्ये हे सुद्धा काम 14 एप्रिल 2021 पूर्ण होण्याच्या दृष्टीनं जर हाती घेतलं तर ते होऊ शकतं, परंतु राज्यातलं सरकार हे पुरोगामीच असल्याचं आम्हाला वाटतं। पुरोगामी सरकार असून सुद्धा जर बाबासाहेबांच्या नावानं होणारं उद्यान, बाबासाहेबांच्या नावानं होणारं त्या ठिकाणचं संविधान भवन आणि यासाठी जागा विनामूल्य ताब्यात द्यावी अशा पद्धतीचं दोन्हीही आयुक्तांनी राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केलेला आहे आणि या बाबतीमध्ये 2 वर्षाचा काळ उलटून गेलेला आहे। या 2 वर्षाच्या काळामध्ये अद्याप काही झालं नसल्यामुळं सोलापूर शहरातील तमाम आंबेडकर अनुयायांना एक त्यांच्यामध्ये असंतोषाची भावना निर्माण झालेली आहे। आम्ही भांडल्याशिवाय, आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय आमच्यासाठी काहीच होत नाही अशा पद्धतीची भावना निर्माण होऊन उद्रेक होण्याची दाट शक्यता आहे आणि म्हणून आमचं पुरोगामी सरकारला विनंती आहे। मग त्यात राष्ट्रवादीचं, काँग्रेसचं आणि सेनेचं या तिघांचं मिळून जे सरकार आहे ते आम्ही त्यांना पुरोगामी सरकार म्हणतो। त्यांनी ताबडतोबीनं हे काम हातामध्ये घ्यावं, जागा ताबडतोबीनं विनामूल्य महानगरपालिकेच्या ताब्यात द्यावी। असं जर नाही झालं
तर सोलापुरातले आंबेडकर अनुयायी या बाबतीत आम्ही कसल्याही परिस्थितीत मोठं आंदोलन तीव्र आंदोलन आम्ही उभं करू अशा पद्धतीचं आम्ही कालच माननीय जिल्हाधिकारी माननीय आयुक्त यांना आम्ही निवेदनाद्वारे दिलेलं आहे. बघूयात काय होतं. जर नाही झालं तर शेवटी आम्हाला आमच्या पाचवीलाच आंदोलन पुजलेलं आहे, त्यामुळे आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय नाही.